नमस्कार, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण महावाचन अभियान 2024 स्त्री पुरुष समानता ही जी काही ताराबाई शिंदेंनी लिहिलेलं पुस्तक आहे या पुस्तकाचा अभिप्राय व्यक्त करणार आहोत. हा अभिप्राय विद्यार्थ्यांनी लिहायचा असतो आणि हा लिहित असताना सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी फुलस्केप कागदावर आपलं स्वतःचं नाव टाकायचं आहे, आपली इयत्ता, तुकडी, रोल नंबर, त्यानंतर आपल्या शाळेचं नाव आणि आपण वाचलेल्या पुस्तकाचं नाव. आता आपण वाचलेलं पुस्तक आहे स्त्री पुरुष समानता. त्याच्या लेखिका आहेत ताराबाई शिंदे, ते नाव आपण या ठिकाणी घेणार आहोत. त्यानंतर या पुस्तकाचा अभिप्राय पॅरेग्राफ करून लिहायचा आहे. आज आपण स्त्री पुरुष समानता याचा अभ्यास करणार आहोत. माणसाची ओळख, पहचान कशी करायची, आज आपण स्त्री जातीची खरी ओळख करून घेणार आहोत. आपल्याला पहिल्यांदा स्त्रीचा परिचय होतो तो आईच्या रूपाने. तिच्यामुळे तर आपण या जगात आलो. साने गुरुजी म्हणतात, आई माझा गुरु, आई कल्पतरु. आईला देवाने स्थान दिले, पुंडलिकाने आईची सेवा केली तर त्याला परब्रह्म भेटायला आले. लहानपणी वडिलांच्या, तरुणपणी नवऱ्याच्या, म्हातारपणी मुलांच्या आश्रयाखाली ती राहते. ते तिचे रक्षण करतात. स्त्री ही सर्व काळ कोणा ना कोणा पुरुषाच्या ताब्यातील संरक्षित आहे. आई या भूमिकेनंतर दुसऱ्या पवित्र व माया करणाऱ्या नात्याने स्त्री भेटते. ते नातं म्हणजे बहीण भावाचे, दादा व ताई. ही घरातील जोडी म्हणजे संसारातले चैतन्य आहे. स्त्री पुरुष संबंधाचे हे नाते किती गोड आहे, किती पवित्र आहे, किती मंगल आहे, हा विचार ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष समानता या आपल्या पुस्तकामध्ये मांडलेला आहे. तो मला खूप आवडला. धन्यवाद.